कुणबी मधून हवंय का आरक्षण? आरक्षण हवंय की नाही तुला? हो हवंय, मी म्हटलं की हवंय. मी लग्न ज्या वेळेस करेल मी त्यावेळेस नक्की सांगेल. माझ्या डोक्यात लग्नाचा अजिबात विचार नाही. आणि आता मी लावणी करते, फक्त एक करते किंवा दोन करते, तुम्हाला बघून तोल माझा गेला किंवा चंद्रा. त्यानंतर मी सगळे आपले माझे जे सॉन्ग आहेत, कारभार किंवा सरकार, हे सगळे सॉन्ग मी करते. असं नाही, ऍक्च्युली असं नाहीये, म्हणजे तुम्ही म्हणताय ते, पण सगळ्या याच्यात कुठल्याही सिनेमातही दाखवतात ते. असं नाहीये की माझ्याच सिनेमात दाखवताय आणि तुम्ही मलाच ट्रोल करताय, असं करू नका. कुठलं? कुणबी. कुणबी कुणबी मधून हवंय का आरक्षण? आरक्षण हवंय की नाही तुला? हो हवंय, मी म्हटलं की हवंय. हो हवंय, मी म्हणते आरक्षण हवंय म्हटल्यावर मिळलं पाहिजे आणि सर्वांना. असं काय मी स्वतः म्हणते की मी लावणी कलाकार नाही, मी डीजे डान्सर आहे, पण ऐकत नाही. नाही अजिबात नाही, अजिबात नाही. इंदुरीकर महाराज सारखे तुमच्यावर टीका करतात सुपारीवरनं, काय उत्तर द्याल त्यांना? ते खूप जुनी गोष्ट झाली, आता मी त्यावेळेसही बोलले होते, ते खूप मोठे आहेत, आपण त्यांना जास्ती हे नाही करू शकत, ते सिनियर आहे, म्हणून मी त्या बाबतीत त्यांना हात जोडून त्यांचा काही गैरसमज झाला असेल, पण असं नाहीये. आता मध्यंतरी तू मुंबईला जाऊन आली सगळ्या चॅनलला इंटरव्ह्यू, त्यानंतर आता पहिलं जे पब्लिसिटीच हे होतं आणि आताच काय फरक जाणवतो कसं? मी सध्या उलट मला प्रेम वाढत गेलं. खर तर जे महिला वर्ग आहेत माझ्या कार्यक्रमाला, पहिलं जेंट्स खूप प्रमाणात होते, पण आता जे मी बघते तर मला अजून प्रेम वाढत जाताना दिसतं की महिला जास्ती कार्यक्रमाला येतात, खूप प्रमाणात येतात, तर ते बघून अजून खूप छान वाटत. नाही 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 झालं नाही पाहिजे असं नाही आवडत मला हे. मी नेहमी सगळ्या म्हणजे प्रेक्षक वर्गांना, महिला वर्गांना मी नेहमी सांगत असते की येताय कार्यक्रमाला, पण गडबड गोंधळ करू नका, तुम्ही एन्जॉय करायला येता मला मान्य आहे, मलाही छान वाटतं तुम्ही येतात कार्यक्रमाला. आता मलाही आवडायला लागलंय सगळे प्रेक्षक वर्ग कार्यक्रमाला येतात, पण फक्त एवढंच म्हणणं आहे की गडबड करू नका, कार्यक्रम सुखात बघा, एन्जॉय करा आणि सुखरूप घरी जा. करणार मी असं नाहीये, मी किती जरी मोठी खूप खूप फरक आहे. डान्स म्हणजे हे जे ऍक्टिंगचं काम खूप वेगळं असतं, आणि जे डान्सिंगचं आहे ते खूप वेगळं असतं. जी स्टेप असते आमच्या, म्हणजे जे आमचे हावभाव, ते वेगळे असतात. यात जाणं म्हणजे खूप अवघड आहे, कारण की मला तो अनुभव आलाय, म्हणून मी तेच म्हणते की माझं पहिलाच वेळ होती, तर सर्वांनी मला समजून घ्या. माझ्याकडनं काही चुकलं असेल तर प्रेक्षक वर्गांना मी माफी मागते आणि सर्वांनी आवर्जून बघा. बाबा ते वेब सिरीजचे सध्या क्रेज पाहता तुम्हाला वेब सिरीजची ऑफर आली, वेब सिरीज मध्ये काम करेल की? करणार करणार. आता अभिनय बेसिकली लावणी वेगळे, डान्स परफॉर्मन्स वेगळे आणि अभिनय क्षेत्र वेगळं, तर काही त्याचं प्रशिक्षण का अगोदर असं? नाही नाही, डायरेक्ट केलं असं नाही. अडचणी आल्या? हो अडचणी म्हणजे काय आलं की ऍक्च्युली ऍक्टिंग साठी डान्स क्षेत्र वेगळं असतं आणि ऍक्टिंगचं वेगळं असतं, म्हणून खूप मला ते जड गेलं, पण मी केलं, म्हणून मी म्हणते की पहिलाच आहे, सगळ्यांनी समजून घ्या. मी म्हटलेलं की मी लग्न ज्या वेळेस करेल मी त्यावेळेस नक्की सांगेल. माझ्या डोक्यात लग्नाचा अजिबात विचार नाही. नाही नाही अजिबात, बघितला ना तरी मी सांगेल तुम्हाला, मी लग्नाला पोरगा पाहिला. मग मी तेच म्हणतीये की तुम्ही ज्या वेळेस माझा कार्यक्रम पाहिला येता, माझ्या कार्यक्रमाला मी पहिलंच एक सॉन्ग करते चंद्रा, ती आहे लावणी, ती लावणी मी करून त्यानंतर माझे सॉन्ग म्हणजे कुठले होतात माहितीये का? लोकगीत, म्हणजे आपलं
याचे सरकार गाणं किंवा कारभार नाही अर्धा रात्री मी लावणी ती कधी केली आहे मॅडम, ती खूप दिवस झालं, त्याला वर्ष झालं करून, मी ती आता लावणी करतच नाही, तो विषय झाला होता, त्यानंतर मी ती लावणी बंदच केली करणं की नको मला करायचंच नाही, त्यानंतर मी सगळं बंद केलं आणि आता मी लावणी करते, फक्त एक करते किंवा दोन करते, तुम्हा बघून तोल माझा गेला किंवा चंद्रा, त्यानंतर मी सगळे आपले माझे जे सॉन्ग आहेत कारभार किंवा सरकार हे सगळे सॉन्ग मी करतो, किंवा कचकच कांदा सगळ्यांना आवडतं, हा दादा तुम्हाला सगळं माहितीये. गौतम संसदेवरती हल्ला झालाय, कलाकार म्हणून निषेध व्यक्त करणार आहे. काय काय संसदेवरती लोकसभेचं अधिवेशन, लोकसभेचं अधिवेशन दोन युवक दिसले होते, अधिवेशन सुरू असताना नाही माहिती. धन्यवाद. थँक्यू. पोस्टर.